एकीकडे अक्षरशः अध्यक्ष महोदय अग्रलेखच्या अग्रलेख यायला लागले, तर अध्यक्ष महोदय सरकार संवेदनशील आहे का नाही कळायला मार्ग नाही। अब्दुल शेतीचे फार नुकसान झालेले नाही असे तारही त्यांनी तोडले। इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात, असे व्हिडिओ फिरतात। आता तोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला? शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाला? नुकसान होत आहे, फळबागांचं नुकसान होत आहे, आंबा असेल, द्राक्ष असतील, केळी असतील, संत्रा असेल, सगळ्यांचं नुकसान अध्यक्ष महोदय होतं। त्याच्यामध्ये ज्वारी, गहू, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, केळी, आंबा, द्राक्ष, काजू, पपई, पालेभाज्यांचं प्रचंड नुकसान झालंय अध्यक्ष महोदय। आज पण हवामान अतिशय ढगाळ आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस त्या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारचं सांगितलं जात आहे। येलो अलर्ट अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलेला आहे। अध्यक्ष महोदय म्हणजे एकीकडे अक्षरशः अध्यक्ष महोदय अग्रलेखच्या अग्रलेख यायला लागले, तर अध्यक्ष महोदय सरकार संवेदनशील आहे का नाही कळायला मार्ग नाही। अब्दुल सत्तार साहेबांनी स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी तरी असे काळी उलटे करायला नको होते। अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही असे तारही त्यांनी तोडले। इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात, असे व्हिडिओ फिरतात आणि त्यांच्या वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांची अशा प्रकारची कुशेषा करतात। अध्यक्ष महोदय कसं चाललेलो? आम्ही देखील शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतो, आम्ही पण शेती आमचा मूळ व्यवसाय आणि अध्यक्ष महोदय काल अक्षरशः गालीच्या पसरावा अशा पद्धतीनं बर्फाचा थरच्या थर वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले अध्यक्ष महोदय। आता इथं बघा, अवकाळी पावसाने गारपिटीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू, हरभरा, पालेभाज्या, अडफळ पिकांची वाट लागली। अजून आठवडाभर कुठं ना कुठं पाऊस पडण्याची, गारपीट होण्याची शक्यता आहे। अध्यक्ष महोदय सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत केली पाहिजे। हातात तोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला? शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाला? अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये यंत्रणा ज्या प्रकारे हलायला पाहिजे, दुर्दैवानी संप आहे। संपामुळे देखील तृतीय आणि चतुर्थ कर्मचारी तिथे जात नाही, त्याच्यामुळे इतका शेतकरी हवालदिल झालेला आहे। आणि मग अध्यक्ष महोदय असं झाल्यावर तो बिचारा कुठंतरी आत्महत्येपर्यंत मजल मारतो, त्याला आत्महत्या करण्यापर्यंत तो प्रवृत्त होतो। आणि सभागृहामध्ये कामकाज करत असताना जर वादळी पावसाच्या पिकांना पुन्हा फटका, वादळी पावसाचा पुन्हा दणका, राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा, रायगड, पालघर, अकरा जिल्ह्यात येलो अलर्ट, सोमवार पर्यंत पाऊस, पुण्यात आणखीन बरसणार पाऊस, अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय सगळीकडे चाललेलं आहे। माझी हात जोडून विनंती आहे की आपल्याला, आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार, इथं संसदीय कामकाज मंत्री आहेत, इतर मंत्रीगण आहेत, अध्यक्ष महोदय हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे। त्याच्या संदर्भामध्ये शेतकरी सतत फोन करतात की बाबा आमच्या बद्दल काही ना काही मदत करा, आणि कांद्याला मदत केली ती अध्यक्ष महोदय एवढी तुटपुंजी मदत आहे, शेतकरी म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त मदत पाहिजे। शेतकरी जगला तर राज्य जगेल, त्याच्यामध्ये काहीतरी विचार करा आणि सरकारला काय सूचना द्यायच्या त्या अध्यक्ष महोदय आपण द्याव्यात अशी माझी विनंती आहे। महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर अध्यक्ष।